सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता रेश्मा ही काकूकडे येते आणि काकूला म्हणते की काकू, कृष्णा ही तिच्या रूममध्ये नाही आहे. तेव्हा लगेचच काकू म्हणते की कुठं गेली असेल ती महामाया. तेव्हा आता रेश्मा म्हणते ते मला माहीत नाही, बहुतेक ती हे घर सोडून गेली, कारण तीसुद्धा नाही आहे, गोदामावशीसुद्धा नाही आहे आणि त्यांचं सामानसुद्धा नाही आहे. तर आता मधू रेश्माचे ते बोलणे ऐकत असते. काकू म्हणते की नेहमीचेच ते कृष्णाचे काही ना काही नाटकं होते, मला वाटतं की ती गेली असेल तर एका अर्थाने बरंच होईल. ती घरातून गेली ना तर एका अर्थाने आनंदच आहे मला. रेश्मा म्हणते काकू तुमचं खरं आहे, पण ती जोपर्यंत घरात होती तोपर्यंत ड्रामावरती ड्रामेच असायची. रेश्मा म्हणते की आत्ता मला राजश्री काकूंची काळजी वाटते, त्यांना आपण कसं सांभाळणार आहोत काय माहिती. काकू म्हणते राजश्रीला तर सतत ती डोळ्यासमोर लागायची आणि तिच्या हातचं खायला लागायचं. काकू म्हणते की आता जर ती राजश्रीसमोर आली नाही तर राजश्रीला वाईट वाटणार, अवघड आहे बाबा खूप. काकू म्हणते बघूया आता काय होतं आहे ते. तेव्हा आता रेश्मा म्हणते की राघव भाऊजी कुठे आहेत, तर काकू म्हणते की गेला असेल तो तिची समजूत काढायला, बाकी कुठे जाणार तो. ते ऐकून आता इकडे राणी विचार करते की कृष्णाचा बाहेर जाणं हा कृष्णाचा प्लान तर नसेल ना. पटकन आता राणी तिच्या बेडरूममध्ये येऊन कृष्णाला कॉल करते. राणी म्हणते की कुठे गेली असेल ही कृष्णा. कृष्णा काही फोन उचलायला तयार नसते. तेव्हा मधू विचार करते की अचानक ही कृष्णा घर सोडून का गेली असेल आणि फोन का उचलत नाही आहे. रोज नवीन काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात, काय करावं कळतच नाही असे आता मधू बोलू लागते. इकडे आता विचार करून राणी ही शकुंतलाला कॉल करते. तेव्हा मधूच आलेला फोन बघून शकुंतला म्हणते की कधी ना कधी स्वतः विचार करत जा ना तुम्ही मधू राणी. तेव्हा आता मधू म्हणते की मी तुम्हाला यासाठी फोन केला, हे तुम्हाला कसं कळलं. तेव्हा शकुंतला म्हणते की स्वतःच्या हातातील बांगड्या बागायला दुसऱ्यांचे डोळे लागत नाही. शकुंतला म्हणते की कसं आहे ना त्याचं, मी तुम्हाला आता चांगलं ओळखलंय आणि तुम्ही कुठे कसे बोलाल ना हे मी इथे बसून सांगू शकते. शकुंतला म्हणते की बोल आता त्या अतिशहानीनं काय केलं. तर आता राणी म्हणते की आमचं खूप भांडण झालं. तर आता घडलेली सर्व हकीकत आता मधू ही शकुंतलाला सांगते. कृष्णाचं आणि आपलं कसं भांडण झालं आणि तुझा प्लान चेंज झाला काय, तुझ्या मनात काय आहे, हे आता आपण कसं कृष्णाला बोललो हे सर्व आता राणी शकुंतलाला सांगते. आणि जोराने सिंधूने आपल्या कशी कानाखाली मारली हे आता मधू शकुंतलाला सांगते. सिंधूने म्हणजे कृष्णाने सांगितलेलं असतं की तू आता आपल्या प्रश्नाचं एक उत्तर दे. गोदामावशीला दत्तक देण्यासाठी तू जी मुलगी आणली होती ती कुठून आणली होती, हे सर्व आता कृष्णाचे बोलणे मधू शकुंतलाला सांगते. कृष्णास आता राणीला म्हणते की तू ज्या मुलीला दत्तक देण्यासाठी माझ्याकडे घेऊन आली होती ना, ती त्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये आले होते. राणी म्हणते तुला कसं माहिती. कृष्णा म्हणते की मी स्वतःच्या डोळ्याने लंबूच्या फाईलमध्ये त्या पोरीचा नाव आणि फोटो बघितला. इकडे आता सिंधूने सांगितलेले असतं की आता आपण तुझी मिन्नतवारी करू करू आता आपल्याला कंटाळा आला आहे, तेव्हा आता आपण त्या लंबूशी लग्न करणार, हे सर्व आता राणी शकुंतलाला सांगते. राणी म्हणते की शकुंतलाजी मला आता मी काय करू ते काही सुचतच नाही आणि कृष्णाचा स्वभाव बघता ती असं काही निर्णय घेईल हे मला वाटलंच नव्हतं. राणी म्हणते की तिच्याकडे तो व्हिडिओसुद्धा आहे. तेव्हा आता पुन्हा राणी ही कृष्णाने मला सांगितले की आपल्याला तू तुरुंगात टाक आणि आपण तुरुंगात गेलो की तो लंबूला आपल्याकडे असलेला व्हिडिओ दाखवू, हे बोलणे आता राणी शकुंतलाला सांगते. नाहीतरी तो लंबू त्या सिंधूच्या प्रेमात एकदम पागल झाला, हे बोलणे आता मधू ही शकुंतलाला सांगते. ते ऐकून शकुंतला म्हणते की हो हो आलं आता माझ्या लक्षात. शकुंतला म्हणते की लई वाईट झालं. तर राणी म्हणते की आता तिला हे सुद्धा माहिती आहे की त्या मुलीला मी किडनॅप केलं होतं. राणी म्हणते की कृष्णाने जर राघवला हे सगळं खरं सांगितलं तर मग काय. तर शकुंतला म्हणते की त्या पोलीस रत्नपारखीला त्या कृष्णाने व्हिडिओ दाखवला का. तर मधू म्हणते नाही अजून. मधू म्हणते की पण तिच्या त्या गोदामावशीला मी दत्तक मुलगी मिळवून देणार होते पण मी दिलेली नाही, तेव्हा ती माझ्यावरती नाराज आहे. राणी म्हणते की मला नाही वाटत आता ती गप्प बसेन. तर शकुंतला म्हणते की हो ते सुद्धा खरं आहे. शकुंतला म्हणते की तुम्ही आत्तापर्यंत इतक्या वेळेस माती खाल्ली आहे ना, तेव्हा त्यासाठी तुम्ही कोठडीतच असायला हवं होतं. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो.
शकुंतला म्हणते की तुमचं नशीब समजा अजून त्या राघूला तुमचा खरा चेहरा दिसला नाही, आणि ज्या दिवशी तुमच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा तुमचा त्या पोलीस रत्नबारख्याला दिसेल त्या दिवस म्हणजे तो दिवस तुमचा काही खरा नसल्याचे शकुंतला आता राणीला बोलते. राणी म्हणते की जर असं जर झालं तर मी शकुंतला जी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, कारण माझ्या प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येक वेळेला तुम्ही माझी साथ दिली. ती ऐकून आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो. रत्नपारख्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही काय काय प्लान केले ते सगळे मला माहिती आहे, आणि त्यासाठी तुम्ही काय काय केले आणि तुमचे सगळे पुरावे माझ्याकडे असल्याचे राणी आता शकुंतलाला बोलते. राणी म्हणते की मला जर जेलमध्ये जावं लागलं तर मी एकटी नाही जाणार, मी तुम्हाला सुद्धा जेलमध्ये घेऊन जाईल. मधु म्हणते की आपण दोघीही क्राईम पार्टनर आहोत हे तुम्ही लक्षात घ्या, तर तेवढ्यात कोण आहे तुझा क्राईम पार्टनर असे आता तिथे राघव हा राणीला बोलतो. राघवचे ते शब्द ऐकून आता राणीला मोठा धक्का बसतो. तर आता राघवचा आवाज तिकडे फोनवर शकुंतलाने सुद्धा ऐकलेला असतो, आणि आता मधु ही राघवकडे बघते तर राघव मधूकडे. पटकन आता राघव हा मधूकडे येतो आणि म्हणतो की मधु मी तुला काहीतरी विचारतोय, तू फोनवर कुणासोबत बोलत होती आणि काय बोलत होती हे. आणि तेवढ्यात शकुंतला तिकडून फोनवर म्हणते की मैना राणी, तर राणीचा फोन स्पीकरवर असतो. शकुंतला म्हणते की मैना राणी उडाल्या की काय, तर राघव आता शकुंतलाचा आवाज ओळखतो. आणि लगेचच इकडे शकुंतला म्हणते की मैना राणी हॅलो बोला ना, तर इकडे राघव मधूला म्हणतो की शकुंतला आवटी ही तुझी क्राईम पार्टनर आहे का. राघव म्हणतो की मधू मी तुला काय विचारतोय, तुम्ही दोघींनी असा कोणता गुन्हा केला ते मला आत्ताच्या आत्ता सांग. तर मधू म्हणते की गुन्हा, तर राघव म्हणतो की हो तू आता फोनवर काय बोलत होतीस आणि तू आता कोणता क्राईम केला असे म्हणत होती ते मला सांग. तर आता इकडे शकुंतला राघवचे ते बोलणे ऐकून विचार करते की हा पोलीस रत्नबारकी इथे कसा गडबडला, आणि आता या मैना राणीने त्याला काहीतरी सांगायला हवे नाही तर खेळ खल्लासच होईल. तर आता इकडे राणी हसतच नाटक करते आणि म्हणते की क्राईम पार्टनर म्हणजे त्यांना माझ्या डान्समध्ये पार्टनर व्हायचं होतं. राघव म्हणतो की सिरियसली. मधू म्हणते की त्यांना मुंबईत पुण्यात बऱ्याच ठिकाणी माझ्या डान्सच्या ब्रांच ओपन करायच्यात असं त्या म्हणत होत्या, म्हणून मी त्यांना म्हटलं पार्टनर इन क्राईम. तर राघव म्हणतो की मी तुला प्रश्न उतरल्यावर मग तुझा चेहरा का पडला एवढा. तर राघव म्हणतो की तू घाबरली होतीस. तर आता मधूच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. पुन्हा मधू ही हसत राघवला बोलते घाबरले आणि मी. तर राघव म्हणतो हो कारण मी स्वतः बघितलं. शकुंतला त्या दोघांचे बोलणे आता फोनवर ऐकतच असते. राघव म्हणतो की एखादा मोठा गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार जसा घाबरतो ना तशी तू घाबरली होतीस. तर मधू पुन्हा हसू लागते. त्यानंतर आता हसतच राणी ही राघवच्या गळ्यात हात घालते आणि म्हणते की राघव त्याचं काय आहे ना, तू अचानक इथे आलं ना म्हणून मी थोडेसे घाबरले होते, का आलास तू इथे. तर आता उठून उभा राहत राघव म्हणतो की कृष्णा कुठे आहे तुला माहिती आहे का. तर मधू म्हणते का मला का माहीत असेल. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही तुम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आहात ना. मधू हसतच म्हणते की आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आहोत पण कृष्णा कुठे हे मला माहिती नाही आहे आणि गोदा मावशीसुद्धा घरात नाही आहे. राघव म्हणतो की सापडतील येतो मी आता असे म्हणत राघव तेथून जाऊ लागतो आणि दरवाजापर्यंत जाताच पुन्हा राघव मधूला म्हणतो की मधू पुन्हा आता मधू डचकते आणि पुन्हा हसण्याचं नाटक करून मधू आता राघवकडे बघते. तेव्हा राघव म्हणतो की मधू खरंच तू एखादा क्राईम करू नकोस, कारण माझी ड्युटी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. ती ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो. आणि ड्युटीमध्ये मी असताना मग काय होईल हे तुला देखील चांगलं माहिती आहे. आय एम जस्ट सीईंग. ती ऐकून आता मधू हसू लागते आणि म्हणते की हो मला माहिती. आणि राघव तेथून निघून जातो. तेव्हा इकडे शकुंतला पुन्हा मधूला म्हणते की गेला का तू तो राघव. तर मधू म्हणते हो. शकुंतला म्हणते की मैना राणी मी तुम्हाला हजार वेळा सांगितलं इकडे तिकडे बघून फोनवर बोलत जा म्हणून. शकुंतला म्हणते की नाही पण तुम्हाला भानच नसतं आणि याला स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं म्हणतात. मधू चिडूनच म्हणते की पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवीन, आता मला टेन्शन देऊ नका. तर शकुंतला म्हणते की कळलं. मधू म्हणते की अहो तुम्ही माझी मनस्थिती जरा समजून घ्या ना आणि मला सांगा ना मी काय करू ते. शकुंतला म्हणते की आता एक काम करा, ती कृष्णा कुठे गेली ना ती अगोदर तुम्ही शोधून काढा. तुमच्या राघूच्या अगोदर तुम्ही तिला शोधलं पाहिजे, नाही तर ती अतिशय आणि तुमचा बँड वाजवायला कमी करणार नाही असे आता शकुंतला ही राणीला बोलते. शकुंतला म्हणते की कसं ना मैना राणी ज्या माणसाकडे
आपलं गुपित असतं ना त्याला धरून राहावं लागतं. नाहीतर असं करायचं की आपलं असलेलं गुपित त्या माणसाकडून काढून घ्यायचं आणि नंतर त्याची वाट लावायची. मधू म्हणते की तुम्ही जसं सांगितलं ना तसंच मी करते. मी अगोदर त्या कृष्णाची समजूत काढते आणि मग तिच्याकडून तो व्हिडिओ काढून घेते. काही जरी झालं तरी राघवला आपलं सत्य कळणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईल असे आता मधू शकुंतलाला बोलते. शकुंतला म्हणते की आता कसं बोललात तुम्ही आणि चला आता कामाला लागा. इकडे आता राघव बाहेर जात असताना राघवला आता कृष्णाचे बोलणे आठवते. तेव्हा कृष्णाने राघवला सांगितलेले असते की आत्ताच्या आत्ता हा तुझा ड्रामा बंद कर. तर राघवने सांगितलेले असते की मी असं काहीच करणार नाही त्यामुळे आईला धक्का पोहोचेल. राघव म्हणतो की तू आपल्याशी पंगा घेणार का मग त्याचे परिणाम भोगायला सुद्धा तू तयार राहा. तेवढ्यात राघवला जाधवचा फोन येतो. राघव म्हणतो की इन्स्पेक्टर जाधव बोला आणि लगेचच जाधवने एक इन्फॉर्मेशन राघवला दिलेली असते. राघव म्हणतो की वंडरफुल जाधव मी येतोच लगेच. राघव म्हणतो की येस मी लगेचच निघतो आणि तुला पोलीस स्टेशनला भेटतो. आणि राघव जाऊ लागतो तेवढ्यात रत्नाकर तिथे म्हणतो की अरे राघव कृष्णा दिसली का तुला. रत्नाकर म्हणतो की अरे राघव राजेश्रीला काय सांगायचं आता तुला सगळी परिस्थिती माहिती आहे आणि कृष्णा इथे कुठेच दिसत नाही. रत्नाकर म्हणतो ती कृष्णा आल्यानंतर तर राजेश्रीची तब्येत किती झपाट्याने सुधारली तुला माहिती आहे ना. आणि आता ती कृष्ण इथे नाही आणि राजेश्रीला जर कळलं तर. राघव म्हणतो की हे बघा बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त आजच्या दिवस आईला सांभाळा. तिच्या रूममधून तिला बाहेर येऊ देऊ नका. आणि जरी आई बाहेर आली तरी प्लीज तिला कृष्णाच्या रूममध्ये जाऊन देऊ नका. रत्नाकर म्हणतो की राघव आता या परिस्थितीत राजेश्रीला समजावणं किती कठीण झालं हे तुला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. राघव म्हणतो की बाबा प्लीज आजच्या दिवस तुम्ही ॲडजस्ट करा आणि एका केस संदर्भात मला ऑफिसला जावं लागतंय. त्या केसचं काम झाल्यानंतर मी कृष्णाला सुद्धा शोधून लवकरच घेऊन येईल. प्लीज माझ्या केसचं काम होईपर्यंत तुम्ही इकडे आईला सांभाळा असे राघव आता रत्नाकरला समजावतो. इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि राघवचे बोलणे मधूला आठवते. राघवने मधूला सांगितलेलं असतं की खरंच मधू तू एखादा क्राईम करू नकोस कारण माझ्यासाठी ड्युटी किती महत्त्वाची आहे तुला माहिती आहे. आणि ड्युटीमध्ये जर मी तुझ्या समोर आलो तर मग काय होईल हे देखील तुला माहीत आहे. हे राघवचे बोलणे आता राणीच्या डोळ्यासमोर येत असते. आणि आता इकडे शकुंतलाचे बोलणे सुद्धा राणी समोर येते. शकुंतलाने म्हटले असते की अजून तुमचा तो व्हिडिओ त्या राघवला त्या कृष्णाने दाखवला नाही हे तुम्ही तुमचं नशीब समजा. आणि ज्या दिवशी तुमच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा त्याला दिसेल त्या दिवशी तुमची काही खैर नाही मायरा राणी. हे आता शकुंतलाचे बोलणे आता राणीच्या डोळ्यासमोर येते. राघव म्हणतो तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं मला वाटलं नव्हतं. आणि तेवढ्यात आता राघव हा राणीच्या बेडरूममध्ये येतो आणि राणीसमोर येऊन राघाने आता राघव त्याची हातकडी काढतो आणि ती राणीसमोर धरत राणीला म्हणतो की तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि तू माझा विश्वासघात केलाय असे म्हणत ती हातकडी आता राणीसमोर धरत राघव हा पुढे पुढे येऊ लागतो तर राणी मागे मागे सरकू लागते. राघव म्हणतो की आपण दोघं बेस्ट फ्रेंड होतो ना आणि मी तर तुझ्यासोबत तसंच आता मी समजवायचंय आणि तू अंधारात माझ्यासोबत विश्वासघात केलायस. मी तुझ्यावरती आंधळा विश्वास टाकला होता पण तू काय केलंयस असे राघव आता राणीला सांगू लागतो. मैत्रीच्या नावाखाली तू माझा विश्वासघात करत आलीस असे राघव आता राणीला सांगतो. मैत्रीच्या नावाखाली माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. राघव म्हणतो की का केलंस तू असं आणि का माझ्या पाठीत खंजीर खुपसलास असे म्हणत राघव आता राणीला त्याच्या दोन्ही हाताने धरून वर उठवतो आणि म्हणतो का केलंस तू असं का सिंधूला माझ्यापासून तू लांब केलंस. तेवढ्यात आता काकू रेश्मा आणि ऋतुजासुद्धा तिथे आलेले असतात आणि राघवने राणीला ते धरलेले बघून तिघींनाही मोठा धक्का बसतो. आणि आता आपण सिंधूला कसे दरीत लुटून दिले होते हे सगळे आता राणीच्या डोळ्यासमोर येते. इकडे सिंधूने त्यावेळी सांगितलेले असते की का तुम्ही असा माझा वापर करताय आणि माझ्या सावीचा वापर करून तुम्ही मला ब्लॅकमेल का करताय. मी असं काहीही होऊ देणार नाही. मी माझ्या सावीला तिच्या अक्काच्या घरी घेऊन जाईल असे म्हणत आता सिंधू जाऊ लागताच आपण कसे सिंधूला पकडले आणि धक्का मारून दरीत ढकलले आणि सिंधू कशी दरीत पडली हे आता राणीच्या डोळ्यासमोर येते. राघव म्हणतो की सिंधू प्रेग्नंट असताना सुद्धा तू तिचा अपमान केला तू तिला छळलंस मधू. राघव म्हणतो की फक्त तुझ्यामुळे आमचं पहिलं मूल जन्माला आलं नाही मधू. सिंधूची इच्छा नसताना सुद्धा तू आमच्या मुलाची आई झालीस असे आता राघव मधूला सांगतो. राघव म्हणतो की एवढं करूनही तुझं समाधान झालं नाही आणि तू आमच्या मुलाला आमच्यापासून
तर आता अंकुरला घेऊन राणीने कसा पळ काढला हे सर्व आता राणीच्या डोळ्यासमोर येते. आणि आता आपण कसे राणीला पकडले आणि राणीने तिथून कसा पळ काढला हे देखील आता राणीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा राणी म्हणते की हे बघ राघव, तर बोट करत राघव म्हणतो की आता तुझा मला एक शब्द देखील ऐकायचा नाही आहे. राघव म्हणतो की आज फक्त तुझ्यामुळे मला हे सगळे दिवस बघायला मिळाले, आणि त्यावेळेस जर मी तुझं ऐकलं नसतं आणि सिंधू घर सोडून जात होती, जर मी सिंधूला थांबवलं असतं तर माझ्या मुलासोबत माझा संसार हा सुखी असता मधू, असे राघव मधूला सांगतो. आणि माझा अंकुर माझ्या समोर असता आणि माझ्या सावीचा जन्म माझ्या समोर झाला असता, हे राघव आता राणीला सांगतो. राघव म्हणतो की खरंच त्यावेळी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आणि त्यावेळेस मी आपल्या मैत्रीचा विचार न करता सिंधूला साथ द्यायला हवी होती. जर मी त्यावेळेस सिंधूला साथ दिली असती तर हे दिवस मला खरंच बघायला मिळाली नसती, असे राघव आता राणीला सांगतो. राघव म्हणतो की आजही तू माझ्या सावीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, आणि आजही तुझ्यामुळे माझी सिंधू या जगात नाहीये. तर आता राणी ही फक्त राघवकडे बघत असते. तेव्हा राघव म्हणतो की का बघतेस माझ्याकडे अशी, आणि सांग ना मी खोटं बोलतोस का. राघव म्हणतो की तुझ्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती, आणि मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तू अशी वागशील म्हणून. राघव म्हणतो की तुला माझी मैत्रीण म्हणण्याची मला लाज वाटते. तेव्हा मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो, आणि आता काकूच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि आता राघव तोंड फिरवतो तर मधू म्हणते की राघव, आणि आता मधू काकूकडे येते आणि काकूचा हात धरत म्हणते की काकू, मी असं काही केलं नाही आणि करणार नाही, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. आणि आता राणी म्हणते की काकू, मी असं काही केलेलं नाही. तर जोराने रागाच्या रुद्रावतार राणी तिसरा डोळा उघडून काकू ही राणीच्या कानाखाली मारते, आणि सटकन आता राणीच्या कानाखाली जाळच निघालेला असतो. तर आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर राघव पुन्हा मधू समोर येतो आणि मधूला म्हणतो की माझं फक्त सिंधूवरती प्रेम होतं, आणि आयुष्यभर मी फक्त माझ्या सिंधूवरतीच प्रेम करत राहील. माझ्या मनात सिंधूशिवाय दुसऱ्या कुणालाही जागा नाही, अगदी तुलासुद्धा नाही आहे. आणि तू माझ्या सावीला किडनॅप करून माझ्या सिंधूचा खून करण्याचा प्रयत्न केला, आणि तुझ्यावरती तो आरोप आहे. आणि लगेच साळवे मॅडमला राघव हाका मारतो, आणि लगेच साळवे मॅडम तिथे येतात. आणि राघव म्हणतो की घेऊन जा यांना, यांच्यावरती सावीला किडनॅप केल्याचा आणि सिंधूला जीवे मारण्याचा आरोप आहे. राघव म्हणतो की यांना आत्ताच्या आत्ता तुरुंगात टाका, माझ्या सिंधूचा यांनी खून केलाय आणि माझ्या सावीला यांनी किडनॅप केलंय. राणीच्या पायाखालची जर जमीनच सरकलेली असते आणि काकूलासुद्धा मोठा धक्का बसतो, तर साळवे कॉन्स्टेबल आता राणीला अटक करतात, आणि राणीच्या पापाचा हंडा भरून आता राणीच्या एकेका पापाचा पाढा वाचून राणीला राघवने अटक केलेली आहे. तर आता सिंधू आणि सावीला मिळवून राघव कसा दोघींना घरी घेऊन येतो, आणि राजश्री राघव आणि सिंधूचे कसे लग्न लावून देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.